आज मी कोणत्या प्राण्याबद्दल माहिती सांगणार आहे माहिती आहे का ज्याला सोंड असते ज्या प्राण्याचे तोंड हे गणपती बाप्पा सारखे असते ओळखलत का कोणता प्राणी मग तो हत्ती बरोबर आता हा हत्ती एक विशाल काय शरीराचा म्हणजे मोठा धिप्पाड असा सुंदर शाकाहारी प्राणी आहे तो तुमच्यासारख्या लहान मुलांना खूप आवडतो की नाही हत्ती दिसला की लगेच तुम्ही त्याला बघायला येता की नाही पळत पळत हत्तीचे पाय कसे असतात खांबासारखे भले मोठे हो की नाही त्याचे कानही मोठे सुपा एवढे असतात आणि डोळे मात्र छोटे लहान असतात त्याचे कान एवढे असल्यामुळे त्याला लांबून देखील आवाज छान ऐकू येतो त्याला लांबून जर एखादा शत्रू येत असला तर त्या शत्रूची हालचालही त्याला कळते हत्तीची सोंड म्हणजे काय असते त्याचे नाक हत्ती त्या सोंडेने आपला श्वास घेतो हो की नाही जसं तुम्ही तुमच्या नाकाने घेता ह ना तसं हत्तीचा रंग करडा तपकिरी आणि काळपट असतो त्याच्या अंगावर विरळ विरळ केस असता बघा तुम्ही हत्तीच्या अंगावर बघितलं ना नीट तर तुम्हाला त्याच्या अंगावर असे विरळ विरळ केस दिसतील हत्तीच्या पुढच्या दोन पायांना चार किंवा पाच बोटे असतात तर मागच्या दोन पायांना तीन बोटे असतात हत्ती आपल्या अंगावर माशा कीटक बसू नये म्हणून काय करतो सोंडेने तो माती अंगावर सारखा फवारत असतो हत्तीचे वजन हे खूप जास्त असते म्हणजे पाच ते सहा टन एवढे असते आणि हे तुम्हाला माहिती आहे का की हत्ती हा इतर प्राण्यांपेक्षा खूप जास्त बुद्धिमान असतो बघा गणपती बाप्पा कसा बुद्धिमान असतो तसाच हत्ती देखील बुद्धिमान असतो हत्ती खूप जड सामान उचलून नेऊ शकतो लढाईमध्ये तसेच यात्रेत हत्तीचा उपयोग होतो सैन्यदलात हत्तीचा वापर केला जातो बघा सैन्य लढाईच्या वेळेस सैन्य सैनिक कसे हत्तीवर बसून लढाई करतात तुम्ही बघितलं असेल ना टी व्हीवर किंवा इंटरनेटवर हत्तीमध्ये फक्त नराला सुळे असतात मादीला सुळे नसतात आणि ज्या एखाद्या हत्तीला सुळे नसतात त्याला माखणा असे म्हणतात हत्तीच्या या दातापासून वेगवेगळ्या प्रकारचे दागिने शोभेच्या बांगड्या वस्तू बटणे असे बनवतात हत्ती हे नेहमी कळपाने राहतात त्या एका कळपामध्ये सात ते आठ हत्ती असू शकतात तर कधीकधी ते वीस ते पंचवीस देखील असतात आणि माहिती आहे का हत्तीला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज देखील ओळखता येतात बरं का गवत पाण्यातील वनस्पती झाडाची पाने मुळे साली फांद्या आणि वेगवेगळी फळे तसेच झुडपे देखील तो खातो तर आवडली का हत्तीची माहिती तुम्हाला